रामकृष्ण हरी सर्वांना. तर आम्ही इकडे आलो महाबळेश्वरला. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मोरे, मनापासून आभारी तुमचा. तर तिकडे नवरे दाजी आहेत बघा, त्यांचा वाढदिवस नाही. नवरदाजीनेच सगळं प्लॅन केलाय. हा तर नवरे पूर्ण प्लॅनिंग नवरे दाजीच. काय अडचण काही नाही, आतापर्यंत काही नाही. आणि इथन पुढे मी येणार नाही. ऐका मित्रांनो, मिनी काश्मीर आमच्या फिरवा गरीबा. आम्ही पण आहे, आम्ही पण आहे. पुन्हा गाड्या बघा म्हणा, फोन करू का कोणाला. मित्रांनो, आता आम्ही महाबळेश्वर मध्ये आलेलो आहे. आता बारीक बारीक पाऊस येतोय आणि असं वातावरण झालं की एकच नंबर मला बघायचं. आणि असे पर्यटक आले ते फिरायला बघा. हवा उंच उंच डोंगर आहे. तर आता वारा असल्यामुळे तुम्हाला काय लय आवाज येणार नाही. तर आपलं नितीन सर आम्हाला इकडे घेऊन आलेले आहेत. पॅराग्लायडिंग चालू नाही ना, तर त्यांना हवेत सोडला असतो पोरे साहेब. तर बघा इकडे किती असं कोण अशा दरे द्या. आणि हे आमचं दाजी बघा, त्यांना काय हवेत आल्यामुळं हवेत आल्यासारखं वाटायला लागले. दाजीने चिंपुरा घेतला बरं का मित्र, किती भारी वाटतंय बघा. आणि खाली गाव आहे ती बघा. दोन वर्ष झालं पण त्यांना काय वेळ भेटत नाही. आता फिरवावं मित्रांना. लय भारी, लय एकदम सगळं. तर मित्रांनो, आता टेबल लँडला आलोया आणि नितीन सर आले ते आपल्याला काम करून असतो. तर बघा हो बाई, नितीन सर असे देत ह्यांचा गोळा असतो. इथं टेबल लँडवर आपण असतो. कधी पण यायचं म्हणायचं काय कोण पण सांगेल आपल्याकडे येईल. आणि मोरे साहेबांच्या सबस्क्रायबरना फ्री मध्ये फिरवणार आपण. लयच भारी दृश्य आहे बघा, तुम्हाला बघायला मिळते बघा. तर पुढच्या कॅमेरात तुम्हाला दाखवेन. तसं तर हाय असलं दिसत असेल बघा तुम्ही. हवा आम्हाला आले गार वार सुटलंय. हवा गार थंड, झाड ही बघा, निसर्ग रम्य वातावरण. आणि आपल्या इकडे नंदू मोरे रील काढत आहे. हा रील काढते ते. मित्रांनो, मुश्किल झालं जायचं, एवढं धुकं पडलंय, कसं जायचं. लाईट लावली तरी दिसणार असता, काय करणार, कुठं चाललोय आम्हालाच काय कळणार. एवढं धुकं पडलंय तर आमच्या दाजीनं आम्हाला सुरक्षित आणलंय. खरं आहे ना दाजी? आणि आम्ही हा काळजी करत नाही. पर सांगायचं म्हणजे बरं का, एवढं धुकं आहे की मापाच्या बाहेर पर असा शिन जीवनात येऊन लोकांनी बघावं आणि आवराजून. खरं आहे खोटं आहे दाजी? तुम्हाला वाईट वाटलं काही तर आल्या नाही. पर विषय काय झाला, आम्ही भेळ लागलो. जायचं कुठं रस्ता कुठं हे आम्हाला दिसलं. मित्रांनो, यांना काय केले, एक जंगल आहे तापोळ्याचं. हा बळेश्वरच्या बाजूला. बरं बरं. तर सॉरी हा, मी केस वगैरे विचारतोय आणि मला कसं थोडंसं फ्रेश राहायला आवडतं. हा तर आम्ही आता चाललेलो आहे तापोळ्याच्या ठिकाणी. थांबा घे काय विषय. तापोळा या ठिकाणी चाललेलो आहे आणि तिथलं तुम्हाला मिनी काश्मीर. तापोळा म्हणजे महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर आहे. आणि त्या ठिकाणचा जर तुम्हाला व्ह्यू पाहायचा असेल तर नक्की तुम्हाला पाहायला भेटेल. आणि तिथं आम्हाला मोबाईलला रेंज पण नाही. साहेब आम्हाला हे आणले आणि इकडे काही दिसत अक्षरशः सगळे भिलेत. सगळे भिल नाही, इथं तरी दिसते, तिथं तर काहीच दिसत नव्हतं. मी तर म्हणलं आता काय करून. गाडीची लाईट लावली म्हणून तुम्हाला. आता मित्रांनो, गाडीच्या लाईटीमुळे जरा तर उजेड आहे. तर मित्रांनो, आम्ही महाबळेश्वरच्या हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि सांगायचं म्हणजे आपल्या जिंदगीतला पहिला दिवस आहे असं हॉटेलवर राहण्याचा. आणि खरं सांगायचं म्हणजे इथं नट अन्नाट्या असं राहण्याचं ठिकाण आहे. आणि इथं राहते ती. खरं आहे खोटं आहे? बरोबर आहे. ओटा ओटा जरा थोडं दमून गेलो आम्ही. दमून म्हणजे थंडी वाजते. आम्ही महाबळेश्वरला पहिल्यांदाच आलो.
एवढी थंडी आपल्या इकडं हिवाळ्यात पण सुटत नाही. हा त्याच्यापेक्षा जास्त थंडी आहे त्याच्यामुळे. नाही वेगळं काही काही पाचोळा काय काय पाचोळा 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 का तापोळा तापोळाला आलोय आम्ही. कारण विषय कसा होतो आमच्या परिचयाच गावाचं नाव नाही त्यामुळं आमच्या तोंडात जरा थोडं चुकीच येत आहे. पर असू द्या समजून घ्या. पर एवढा हो आता इथं आम्ही रूम घेतलेले आहे इथं बेड आहे इथं आम्हाला झोपायला इकडं कूलर आहे. पर कूलरची काय मित्रांनो गरज नाही.